पूर्वी राष्ट्राच्या प्रगतीसाठी विचार महत्वपूर्ण असायचे विचारांच्या जोरावरच भारताची उभारणी झाली आहे मात्र आजचे युग तंत्रज्ञानाचं आहे आर्थिक महासत्तेच्या या स्पर्धेत आपल्याला टिकायचं असेल तर विचारांबरोबरच देशाचं नेतृत्व सुशिक्षित आणि तंत्रकुशल असायला हवं असं प्रतिपादन राज्यसभेचे उपाध्यक्ष आणि विख्यात पत्रकार हरिवंश यांनी केलं आहे एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवव्या भारतीय छात्र संसदेचं उद्घाटन हरिवंश यांच्या हस्ते करण्यात आलं आहे देशाच्या जडणघडणीत पुणे नेहमीच केंद्रस्थानी राहिलेलं आहे महाराष्ट्र ही संत महात्म्यांची भूमी आहे गांधी विचाराने देशाच्या स्वातंत्र्याला आणि प्रगतीलाही गती दिली आहे परंतु स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाची आर्थिक प्रगती कासवगतीने झाली आहे आपल्या तुलनेने चीन खूप अंतर पुढे गेलाय प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करणाऱ्या देशांमध्ये काय प्रकारचे प्रयत्न केले जातात हे आपण अभ्यासले पाहिजे शिवाय शिक्षण बळकट करायला हवे कारण यांच्या एकत्रित प्रयत्नातनं देशाची प्रगती होऊ शकेल